नमस्कार, आज आपण खारे वांग बनवणार आहे। पूर्ण तुम्हाला खारे वांग्याची रेसिपी आज पाहायला मिळेल। खारे वांग्याला तेल थोडं जास्त लागतं म्हणून आपण तेल थोडं जास्त वापरणार आहोत। आपण धणा पावडर टाकलेली आहे थोडी। आता आपण भरलेली वांगी तेलामध्ये टाकणार आहोत म्हणजे त्याला चांगला सुगंध येतो। प्रत्येक वांगी भाजले जातात। याच्यात आपण मसाला काय काय वापरला आहे, शेंगदाणे, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची एवढंच वापरलेलं आहे। आपण तुम्ही बघू शकता आता खरपूस वांगी भाजतील। वांगी थोडी जास्त घेते, मसाला थोडा जास्त वापरलेला आहे, बरं मांस जास्त असल्यामुळे। आता आपण इथे थोडी हळद टाकणार आहोत। थोडं मीठ, ते मीठ बरोबर एकत्र होतं। आता याला एकदा हलवून घे। किती छान वांग दिसतंय बघा आणि वास पण खूप छान येतो। दोन दोन तीन तीन सेकंदाला थोडंसं पलटी करायचं म्हणजे ते दोन्ही बाजूने चांगलं भाजलं जातं। वांग फक्त वाफेवर शिजवणार आहे आपण, याच्यात पाणी वगैरे काय टाकायचं नाही। मोठी मोठी वांगी आहेत, चांगले वाटतं। आता आपण याच्यावरती झाकण टाकणार आहे म्हणजे काय होतं, वाफेने ते वांग पूर्ण शिजलं जातं आणि छान लागतं खायला। तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून ठेवू। याच्यावर आपण थोडं वजन ठेवलंय म्हणजे काय होतं, दाबलं जातं पूर्ण आणि शिजलं जातं वांग चांगलं। आपण थोडं त्याच्यावर वजन ठेवलेलं आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेऊ वरून वांग्यावरती टाकण्यासाठी म्हणजे चव छान लागते वांग्याला। आता ही कोथिंबीर एकदम बारीक चिरलेली आहे, पण पलटी मारणार आहोत वांग्याला। बघा वांग किती खरपूस भाजलेलं आहे। थोडी कोथिंबीर टाकू वरती, पाणी वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त वाफेवरती हे वांग शिजणार आहे आणि वाफेवरच खारे वांग खूप छान लागतं खायला। गावरान पद्धतीचं वांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। खूप छान वास येतो वांग्याचा। थोडी धना पावडर सुद्धा वापरलेली आहे याच्यामध्ये। याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे, बघा मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि हे वांग थोडं शिजत शिजत आले।
आता परत आपण याच्यावर झाकण टाकणार आहोत. परत 2 मिनिटांनी आपण उघडून बघणार आहोत. थोडं जड ठेवायचं म्हणजे वांगं लवकर शिजतं बाहेर जात नाही. आता आपलं खारे वांगं तयार झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो एक मिनटं. हे बघा किती छान वांगं झालेलं आहे, खारं वांगं शिजलेलं आहे व्यवस्थित आणि ह्याला मस्तपैकी तरी सुटलेली आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हे खाऊ शकता. वांगं खूपच छान झालेलं आहे बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगावं. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.